वेळ वाया घालवणार नाही। जर का कुठल्याही प्रकारचा टाइमपास आयोजक कमिटीला वाटला तर ते लगेच निर्णय घेतील। हॅलो, अंपायर्सला विनंती आहे की फलंदाजांनाही सांगा की त्यांना फिल्डिंग वाल्यांना बॅटिंग करायची नंतर 4 ओव्हर्स मध्ये, तर आपल्याकडून कुठलाही वेळ असा वाया जाऊ देऊ नका, त्यांनाही फलंदाजी करायची आहे। 4 ओव्हरचा फक्त सामना आहे हा, लवकरात लवकर चालू करून घ्या। चेंडू तुम्हाला पहिल्या चेंडू पासून शेवटच्या चेंडू पर्यंत नवीन दिला जाईल आणि यानंतर जो फलंदाज आहे तो लगेच तयार राहा। चला या ग्रुप बी चे जे मॅचेस झालेले आहेत त्या पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच असणार आहेत शशी बर्वे, त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहते, आणि दुसऱ्या मॅचचे जे मॅन ऑफ द मॅच असणार आहे ते आहेत अमित ओवाळ। या दोघांना विनंती, आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा जो आपला मंच आहे त्या ठिकाणी आपण उपस्थित राहायचे आहेत। त्या ठिकाणी मान्यवर येऊन आपल्याला आता लगेच मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट, स्पोर्ट्स वॉच आणि ट्रॉफी या ठिकाणी आपणास देणार आहे। स्टेज वरून त्या दिशे त्या सगळ्यांनीच या ठिकाणी उतरायचे। दोन्ही टीमचे एक एक अतिरिक्त खेळाडू इथे या लगेच 2 मिनिटांसाठी सगळ्यांना, दोन्ही टीमचे। चला 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 टाइमपास नका करू, थोडंही तुम्हाला त्रास होईल नंतर। चला बॅट्समन तयार व्हा। सोनू नदी, ए मित्र, ए मुला बाहेर, सोनू आणि नदी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज होत आहेत आणि सूर्यवंशी। चला 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 पंचांचा इशारा, लेट्स प्ले, डावाला सुरुवात। पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर दिशा दर्शवली आणि दोन धावा इथे पळून काढल्या गेल्या। लहान बाळांना विनंती आहे मैदानाच्या बाहेर यायचं। पहिल्या चेंडूवरती दोन धावा पळून काढल्या गेल्या, ही गोष्ट लक्षात ठेवा। आयोजक कमिटीची सूचना आहे, कुठलाही खेळाडू आणि कुठलाही संघ हॅलो टाइमपास अजिबात करणार नाही, लवकर लवकर मॅच खेळू। या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच साठी विनंती करतो, पहिले मॅच मॅन ऑफ द मॅच ज्यांनी चांगले धावा त्या ठिकाणी कुठले ते शशी बर्वे यांना विनंती की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे। चौकार खेचलाय सचिन भाऊ कलकुंभे यांना विनंती की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे आपल्या हस्ते या दोन्ही मॅच या ठिकाणी देणार आहेत। यावेळेस अक्रॉस द बॅट खेळाडूच्या ठिकाणी असला तरी फरक पडणार नाही कारण भरपूर धावा मिळणार आहेत, परंतु मला वाटतं नक्की पंच कळवतात। यस, षटकार चा धावा चेरान तफलकावरती, बारा धावा आहेत। प्रेक्षक राजाने देखील विनंती असणार आहे की आपण तो चेंडू आतमध्ये दिला तर नक्कीच बरं होईल। ही स्पर्धा आपली आहे, आपल्या सर्वांच्या सहकार्य आम्हा सर्वांना अपेक्षित आहे। ग्रुप बी चे पहिले मॅचचे सामनावीर शशिकांत बर्वे टाळ्या वाजवायचे या ठिकाणी। आपण एक चांगली पारी त्यांच्याकडून आपल्याला बघायला मिळाली, तशीच या ठिकाणी शशी बर्वे उपस्थित आहेत। शशीभाई कसा वाटला तुम्हाला हा 7 स्पर्धेचा पहिला दिवस होता, हा आयोजन नियोजन कसा वाटला आणि खेळताना कसा आनंद झाला आणि तुम्हाला कोण असं वाटलंच होतं की खूप आनंदाने तुम्ही आपले रन्स जे केले ते एकदम सिम्प्लिसिटी केले, काही बोलावे याबाबत? सर्वप्रथम असलम भाईंचे आयोजक म्हणून स्वागत, खूप छान खूप छान म्हणजे खूप छान। विकेट एवढं सुंदर बनलं आहे की खेळायला खूप मजा येते, थँक्यू, धन्यवाद। या ठिकाणी दुसऱ्या मॅचचे जे मॅन ऑफ द मॅच आहे अमित वाळ यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं। चला तत्पूर्वी अमित भाई आपल्यास कसं वाटलं हा टुर्नामेंट, हा आयोजन नियोजन आणि तुम्ही चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी केली, आपण याबाबत काय सांगाल?
प्रथम तर मी असलम भाईचं नियोजन म्हणजे दरवेळेस ज्यावेळेस बी त्यांची टूर्नामेंट असती सर्वांना खेळायची एक संधी मिळते चांगली, त्याच्यामुळे मी त्यांचं मनापासून धन्यवाद करतो आणि नियोजन तर खूपच दर्जेदार आहे, खूपच भारी वाटते माझी खेळून इथं। धन्यवाद। आपण कर्णधार पण आहात एसके 11, नंतर आपण दुसरे असं संघ ठरला ज्यांनी सुपर 8 मध्ये आज धडक दिली आहे। दोन्ही सामने आपण या ठिकाणी जिंकलेला आहात, त्याबद्दल तुम्हाला येणाऱ्या सामन्यांसाठी आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हॅलो ट्रॅव्हल वर्ल्ड क्रिकेट क्लब एकत्रित खेळाडू इथे पाठवा, ते रिवर्सचा प्रयत्न केला, डेफिनेटली मिळाली फलंदाजाला छोटीशी दरार, चेंडू केला सीमा रेषेच्या अगदी अलीकडे, स्टॉप होते चेंडू। त्या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण आहे, अगदी आपण पाहिलं तर थोडीशी आउटफील्ड स्लो आहे। तीन धावा पळून काढल्या गेल्या। ट्रॅव्हल वर्ल्ड क्रिकेट क्लब तुमचा अतिरिक्त खेळाडू इथे असणं गरजेचं आहे, विनंती आहे। आणि दोन्ही टीम्स डगआउट मध्येच असतील। आताचे तीन धावा आहेत यावेळेस, डेफिनेटली आला स्लॉट मध्ये तर बिरकाम दिला जाईल, पल्लीकडील प्लॉट मध्ये चेरान षटकार 6 धावा। चला बॉल लगेच मैदानाच्या आतमध्ये, तर विनंती असणार आहे जे कोणी नक्की त्या ठिकाणी आपले क्रीडा रसिक मित्र परिवार आहे त्यांचा देखील मनापासून आभार। थँक्यू। हे झालं 35-35। हो, यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पहा काय घडते, लोअर फुलटॉस होता, फलंदाज थोडेसे त्या ठिकाणी नाराज आणि निराश होतील, कारण त्यांना माहिती आहे या चेंडूवरती देखील संपर्क धरणं गरजेचं होता, लेग बायच्या स्वरूपातील एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा। 36-36, 2007 विश्वचषक सर्वांनी पाहिला, T20 वर्ल्ड कप जो इंडियाने जिंकला, त्यामध्ये इंडियाचा एक गोलंदाज असा होता सर्वात जास्त अग्रेसिव्ह होता, नाव होतं S3 संत, त्याचा जर्सी क्रमांक आपण पाहिला तर धफलकावरती होता। इथे देखील दिशा असे भटके तर पडेंगे फटके, चेंडू सीमारेषा पार, खणखणी चौकार, 4 धावा। थँक्यू डीजे, धन्यवाद। अगदी आपण पाहिजे तर नक्कीच व्यासपीठाच्या समोर देखील आपले सर्व मित्र परिवार अगदी वेळातील वेळ काढून या ठिकाणी उपस्थित होत आहेत, सर्वांचं हार्दिक स्वागत। 40 धावा। पुन्हा एकदा इथे काय घडते, हो मैदानाच्या आतमध्ये कॅच शूटावर गेंद बास्कातील तुटा, हा पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चेंडूवरती ताबा मिळवला गेला, सिंगल तर आली, एक धाव फलंदाजांना डेफिनेटली मिळणार आहे। 41 धावा। इथे झेल टिपणं गरजेचं होतं कारण फलंदाजाकडून देखील काउंटर अटॅक होतो, हरकत नाही पुढच्या चेंडूवरती चांगला प्रयत्न असेल। 6-6-6 इथे देखील आपण पाहिले तर पहा दोन षटकांचा खेळ संपला, धावफल करते आपण पाहिले तर 42-42। हॅलो, चला थोडीशी गडबड करूया जरा, तुम्हाला नंतर श्लोक 11 ला नंतर फलंदाजी करायची आहे, तर हॅलो फिल्डिंग टीम तुम्हाला बॅटिंग करायची नंतर घाई करा, वेळ आपल्याकडे कमी आहे। विजू भाई बाद में कोई भी बॅड लाईट की अपील नाही चलेगी, रिक्वेस्ट आहे। गोलंदाजी मार्कोट आपण पाहतोय लखन वाल्मिकी, कारण सेकंड इनिंग हे तुम्हाला कंपल्सरी खेळावीच लागेल, टॉस तुम्हाला दोन्ही कॅप्टन्सला विचारूनच केला, मॅच खेळूनच काढावी लागेल। इथे देखील चेंडू जसा रडार मध्ये आला, डेफिनेटली खिलाडी के मस्तक पर दस्तक, चेरन षटकार। थँक यू। धफलकावरती 48 आणि यावेळेस इन साइड आउट, जसा चेंडू आला इथे देखील दिशा से भटके तर पडेंगे फटके, चेरन
षटकार सहा धावा। थैंक यू। अर्धशतक देखील पहा कंप्लीट होते। टाळ्यांचा कडकडाट फलंदाजांसाठी केला जाणार आहे। दोन चेंडूमध्ये दोन गगनचुंबी परंतु मागचा अगदी क्लास। यावेळेस तिसरा देखील आलाय का खेळू त्या ठिकाणी असला तरी फरक पडला नाही। एक टप्पा घेऊन मला वाटतं चेंडू सी मारेसीच्या पलीकडे होतोय फरार। धावाचा चौकार। थैंक यू डीजे। सोनूची बॅटिंग जर का आपण पाहिली तर 12 चेंडू खेळलाय 49 वरती पोहोचलाय। पाहूया काय होणार आहे। 12 चेंडू मध्ये 49 वरती पोहोचलाय। संघाच्या धावसंख्या 58 आहेत आणि या ठिकाणी साजरं होईल मला वाटतं एक अर्धशतक आणि जोरदार टाळा नक्कीच आपण सोनूसाठी वाजवूया। 13 चेंडू मध्ये एक रेकॉर्ड डेफिनेटली ते बनला असेल की 51 धावांवरती खेळतोय। लखन बॅट दाखवावी लागेल, सॉरी सोनू बॅट दाखवावी लागेल। लखन बॉलर आहेत, हा गोलंदाजाला तर कुठलाही फलंदाज बॅट दाखवतोच। यावेळेस देखील पहा आता देखील दाखवावी लागेल। डेफिनेटली वाघाची धार फोडलाय पहाड। खणखणी षटकार सहा धावा। हाय हाय बॉल है। धावफलका वरती आपण पाहिले 66 धावा। पुढे सरसाव तिथे आपण पाहिले त्या स्लोअर वन पद्धतीचा चेंडू होता। चेंडू स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू सोडून चेंडू बनवण्यासाठी धावत पळत गेले। हातातून चेंडू निसटला। या 6 चेंडू मध्ये 25 धावा आल्यात। धावफलका वरती आपण पाहिलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावा। हॅलो, सामना लगेच चालू करून घ्यायचा आहे। लगेच फिल्डिंग मध्ये चेंजेस करा, कारण नंतर फलंदाजी आपल्यास करायची आहे। चला या इनिंगचे शेवटचे 6 चेंडू आहेत। जानते 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 कुछ मत बोल अभी होन तो जो हो रहा वो होन दे अभी वो आकर लेने को 5 मिनट जाएंगे। वाओ ये बेहतरीन गेंदबाजी वहां पर आसिफ शेख द्वारा। ये समझ में नहीं आ रहा कि इतना अच्छा गेंदबाज मैच का आखिरी ओवर लेकर क्यों आया हुआ है। पहा 15 चेंडू मध्ये 58 धावा करून सोनू बाद होते। जोरदार टाळा वाजवा। एक लाजवाब बॅटिंग। सोनूला विनंती असणार सर्वांना बॅट दाखवावी लागेल। वेल डन वेल प्लेड गुड जॉब। न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। नाव आहे राजेश। इथे देखील दिशा दर्शवण्याचा प्रयत्न होता। आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू देखील कमालीची कामगिरी करतो। चेंडू स्टॉप करतोय अडवतोय उचलून फेकेल तोपर्यंत एक सिंगल आली। दफलकावरती आपण पाहिलं या एका अंकाच्या मदतीने 68-68 धाव आहेत। शेवटचं षटक आपण पाहिलं तर प्रगती पथावरती आणि 4 चेंडू शिल्लक आहेत। 4 चेंडूंची कहाणी काय असेल। स्ट्राईक एंड पुन्हा एकदा आपण पाहतोय नदीम। लोअर फुल टॉस। इथे देखील मिळाली संधी। संधीचा सोडा होईल चेंड होईल फरार। येतोय खणखणी चौकार 4 धावा।
पुनः एकदा या ठिकाणी देखील पहा एक मिनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न होता, चेंडू हातातून निसटला, चांगला प्रयत्न त्या ठिकाणी खेळाडूंनी केला, सिंगल आल्यानंतर दुसऱ्याच्या प्रयत्नासाठी इथे नकार असणार आहे. केवळ एका धावांवरती संतुष्टी दर्शवली. दफलकावरती जर का आपण नजर टाकली तर 73-73 धावा आहेत. चेंडू आपण पाहिले तरी या षटकातील चार झालेत, दोन चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा आसिफ भाई तयार. इथे देखील फ्लिक केला अगदी डीप मिड विकेटच्या दिशेने, कारण खेळाडूच्या ठिकाणी धावतायत पळतायत, परंतु धाव मला वाटतं आत्ताची सिंगल आहे. 74-74. या पहिल्या इनिंग पहिल्या डावातील शेवटचा चेंडू असणार आहे. फलंदाज स्ट्राईक इन वरती आपण पाहिलं तर पुन्हा एकदा नदीम आहे. आसिफ भाई तयार. आता पाहूया 74 नंतर या चेंडूवरती किती धावा बनवल्या जाऊ शकतात. यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम स्ट्रोक आहे. काय होईल मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज इथे होईल झेलबाद. पहिल्या इनिंगचा डाव इथे संपला. चला लगेच क्षेत्ररक्षण साधून घ्या, लगेच बॉल इथे, बॉल इकडे जमा करा जुना. वर्ल्ड ट्रॅव्हल क्रिकेट फलंदाजी लावून घ्यायचा, लगेच लगेच फलंदाजी लावून घ्यायचा इकडे. ट्रॅव्हल वर्ल्डनी आणि श्लोक इलेव्हनने आपले दोन बॅट्समन त्या ठिकाणी लगेच पाठवायचे. किती रन झाले टोटल? शेवटच्या षटकामध्ये केवळ 7 रन या ठिकाणी आसिफ शेख यांनी खर्च केलेले आहेत. चला चला बॅट बॅट्समन लगेच पाठवा का, त्रास होईल बॅटिंगला नंतर. ए प्रज्वल बंद कर जरा डीजे. चला चला दोन्ही बॅटर्स फलंदाजाने देखील विनंती आपण लगेच सज्जरा. आणि क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या, विनंती तुम्हाला देखील असणार आहे, कारण आयोजक कमिटीकडून सूचना अगोदर दिली गेली. कुठल्याही प्रकारचा वेळ तुम्हाला जास्त मिळणार नाही. बॅट्समन पाठवा, चला लगेच लगेच बॅट्समन पाठवा. दोन फलंदाज लगेच ग्राउंड मध्ये पाठवा, लगेच जावा. फिल्डिंग लावून घ्या अंपायर्स, फिल्डिंग लावून घ्या. चला 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 डिस्कस बिलकुल करू नका, फिल्डिंग लावून घ्या, बॅट्समनला त्रास होणार आहे. चला बाकीचे दोन खेळाडू नक्की तुम्ही तुमची जागा घ्या आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्या. हॅलो. चला चला सामना चालू करून घ्यायचाय. चला गोलंदाजाचं नाव कळवा आणि विशाल, ठीक आहे सामना सुरू करून घ्या. पंच तरी नक्की सज्ज आहेत. प्रशांत आहे का? यस, गोलंदाजाचं नाव प्रशांत. सामना चालू करून घ्या, चला लवकरात लवकर सामना चालू करून घ्या. दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू इथे संपर्क करतील. विजय कापसे ऑन स्ट्राइक, गोलंदाज देखील तयार आहे, फलंदाज देखील रेडी आहे. पहिल्या चेंडूला गॅप मध्ये ठेवण्याचा प्रयत्न होते, असफल, कारण क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. आपण पाहिलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळू देखील त्या ठिकाणी सज्ज आहे. इथे कुठल्याच प्रकारची धाव नाहीये, चेंडू डॉट. यावेळेस विजय कापसेच्या बॅट मध्ये चेंडू आलाय की नाही त्या ठिकाणी खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळेल. चेंडू होतोय सीमारेषेच्या पलीकडे फरार, खणखणी षटकार, 6 धावा.
इथे देखील बॅकची कड आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पहा राजेश शॉर्ट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण करताय. सिंगल आली, तीन चेंडू सुरे टाकले, धावफलकावरती आपण पाहू शकतो सात धावा आहेत. अशाच प्रकारची काउंटर अटॅक आपण पाहिले तर मागील चेंडूवरती जो षटकार फलंदाजाने खेचला होता तशा प्रकारची फटकेबाजी तुम्हाला इथे करावी लागेल. स्ट्राइक एंडला आपण पाहिले तर लखन वाल्मिकी. हॅलो लखन, यहां पर जाने माने ऐसे बल्लेबाज है विजू. ये दोनों भी इस तरह का स्कोर जो है 24 गेंदों में जो 75 रन करने हैं ऐसे स्कोर करने में दोनों काफी माहिर है और माहिरत भी रखते हैं. देखना है लखन. पहला रन तेजी से, दूसरा रन लेने की वहां पर कोशिश, अंपायर का इशारा नो बॉल है और तुरंत चला 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 उधर उधर अंपायर से किसी ने बात नहीं करना है, आपको रुकना है. नहीं नहीं कोई नहीं सुना जाएगा, चलिए 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 रुकिए और तुरंत अगला बॉल डालिए. फलंदाजासाठी आता आपण पाहिले तर नक्की सुवर्ण संधी असणार आहे फ्री हिटची. समोरच्या दिशेला नाही, मला वाटतं नक्कीच गॅप मध्ये चेंडू टोलवलाय. डीप स्क्वेअर लेगचा खेळ असणार आहे दूरवरती. चौकार, चार धावा. सीमारेषेच्या बाहेर जर का चेंडू गेला तर प्रेक्षकांना देखील विनंती असणार आहे, आपली स्पर्धा आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे, चेंडू लगेच आतमध्ये द्या. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर सर्व नागरिकांनी देखील आपली मदत केली आहे, सहकार्य केला. थँक यू. सतरा चेंडू मध्ये नक्की 53 धावींची गरज आहे. विजय कापसेवर स्ट्राईक, गोलंदाज नदीम. इथे देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि आज दिवसभरातील डावखोरे हाताचा सर्वात लांबडा षटकार इथे पाहायला मिळतोय, सहा धावा. चला बॉल लगेच त्या ठिकाणी दर्शकांनी फेकायचा आहे. 16 गेंदों में 47 रनों की जरूरत ज्यादा मुश्किल है नहीं. ये दोनों बल्लेबाज, मैंने आपसे कहा था कि इसी तरह की पारी खेलने के लिए दोनों बल्लेबाज माहिर जाने जाते हैं. अगर 16 गेंदों में 6 छक्के भी अगर इन्होंने लगाए तो बचे हुए 10 गेंदों में आपको 11 रन आराम से हो सकते हैं. इस तरह से आप 47 का टारगेट जो है वो कर सकते हैं. देखना मजेदार होगा कि विजय जो एक आक्रामक रूप में नजर आ रहे हैं. इथे आपण पाहिले तर हलकीशी दात मागितली नाही, पंचाने किती दात फेटाळली, अपील फेटाळली गेली. चेंडू या ठिकाणी आपण पाहिले तर डॉट आहे. शेवटचे 15 चेंडू आणि 47 धावींची गरज असेल. लक्ष्य टार्गेट या ठिकाणी आपण पाहिले तर गाठण्याचा प्रयत्न होतोय.
इथे देखील आपण पाहिले तर फलंदाजाच्या रडार मध्ये चेंडू आला, खेळाडू त्या ठिकाणी असला तरी फरक पडणार नाही, बनेल दर्शक आणि दर्शक बनतील या षटकाराचे दिवाने। सहा धावा, बॉल फेका, चला चेंडू घ्या लवकर फिल्डरनी, घे घे लवकर मित्रा, जरा पळत चौदा बॉल मध्ये 41 धावांची गरज। विजय कापसे पुन्हा एकदा यावेळे देखील, वा काय फटकेबाजी मैदानाच्या आत मध्ये, नाव आहे विजय, डेफिनेटली षटकार आहे। सहा धावा, क्या बात है, क्या बात है, यहाँ पर विजय कापसे एक अलग ही मूड में नजर आ रहे हैं। 13 गेंदों में अब केवल 35 रनों की जरूरत, 13 गेंदों में 35 रनों की जरूरत, चलिए ज्यादा जमी जमेगा नहीं, 13 गेंदे 35 रन, कहा कि मैच कहाँ आ गई, क्या बात है, क्या दोनों ने यहाँ पर, और खासकर विजय कापसे, और ये खतरनाक हो सकता है। चलिए लेकिन विजय की इस इनिंग के लिए जरूर जोरदार सभी ने तालियां बजाना है। चला चला लगित दूसरा बैट्समैन लगित पाडवा, थैंक डीजे। विजय अपना काम कर बाहर आ चुके, मुझे लगता है अब लखन वाल्मीकि की ये इनिंग है। 12 गेंदों में 35 रन, बहुत ही ज्यादा मुश्किल तो कहूंगा ही नहीं क्योंकि ऐसे बल्लेबाज अंदर है लखन के पास, अब ये मैच आके रोका हुआ है। विजू अपना काम करके बाहर आ चुके हैं, जोरदार तालियां इस बल्लेबाज के लिए। 12 चेंडू मध्ये 35 धावांची गरज आहे। इथे देखील आपण पाहिले तर मगाशीच महबूब सरांनी सांगितलं, संघर्ष मैदानाच्या आत मध्ये सुरू आहे, संघर्ष जितना बड़ा होगा जीत उतनी शानदार होगी। चला गोलंदाजाचं नाव कळवायचं, गोलंदाजाचं नाव काय, चलिए 12 गेंदे 35 रनों की जरूरत, लखन एक जबरदस्त ऐसे बल्लेबाज, तक्षशिला के उस इनिंग को हम लोग याद कर रहे हैं। तक्षशिला में लगातार वसीम नाम का एक गेंदबाज था जो महाराष्ट्र का सबसे बड़ा गेंदबाज था, उसको 5 गेंदों में 5 छक्के लगातार उन्होंने लगाए हुए थे। एक बॉलर से टाइम पास ऐसा बिल्कुल करो ना का, प्लीज सोनू गौड़ी बॉल टिकट तुम्हें ट्राई करो ना का। प्लीज वेळ थांबू नका, विनंती। चला 12 गेंदों में 35 रनों की जरूरत, लखन एक बड़ा नाम यहां का, विजु भाई का काम हो चुका है। अब लखन, अरे चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आत मध्ये, थैंक यू डीजे। न्यू बैटर नवीन फलंदाज आसिफ शेख मैदानाच्या आत मध्ये, आसिफ भाई वरती देखील आपण पाहिले तर इथे संघाला विजय नोंदून देण्याची जबाबदारी असणारी जिम्मेदारी असणारा फलंदाज मैदानाच्या आत मध्ये दाखल होता। आता शेवटचे 11 चेंडू मध्ये 35 धावांची गरज, कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं, इथे लढावं लागेल एकमेकांना, आपण पाहिलं गेलं तर नक्कीच काटे की टक्कर द्यावी लागेल, तरच विरोधी संघाला देखील विचार करण्यास त्या ठिकाणी भाग पाडावा लागणार आहे। इथे देखील आपण पाहिलं तर मिस टाइम स्ट्रोक आहे, 9 मध्ये 35 ची गरज होती, इथे आपण पाहिलं तर सिंगल तर आली, जवळपास 3 खेळाडू पहा त्या ठिकाणी धावत आहेत, पळत आहेत, धावांची धावाधाव मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। आता 9 चेंडू मध्ये 34 धावांची गरज, खेळाडूंना विनंती थोडस आपण सर्वजण सीमारेषेच्या अगदी जवळपासून लांब थांबा, कारण तुम्हाला डगआउट दिलाय तिथे डगआउट मध्येच थांबायचं, अशी सूचना नक्कीच आयोजक कमिटीकडून दिली जाते। इथे देखील आपण पाहिलं तर समोरच्या दिशेला चेंडू टोलाय आणि चेंडू सरसर लॉंग ऑफच्या खेळाडूच्या हातामध्ये, न्यू बॅटर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा।
विशाल विशाल नावाचे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील। आता आठ चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे। न्यू बैटर नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आत मध्ये दाखल होता है। इथे देखील आपण पाहिले तर प्रचंड मोठा तडाखा देण्याचा प्रयत्न होता। अलोंग दी कार्पेट चेंडू आपण पाहिले तर अगदी लॉंगच्या खेळाच्या दिशेने ट्रॅव्हल केला गेला। सिंगल अली शेवटचे 7 चेंडू 33 धावांची गरज। 7 चेंडू 33। इथे देखील आपण पाहिले तर पहा मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न केला गेला। चेंडू डॉट आहे। शेवटचे 6 चेंडू 33। गोलंदाजाला विनंती आहे लगेच जमा कोणीच होऊ नका, लगेच आपापली जागा घ्या। 6 चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे। यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 12 चेंडू मध्ये 66 धावा बनवल्या गेल्यात, एका षटकामध्ये 28 तर दुसऱ्या षटकामध्ये 38 धावा दडल्या गेल्या होत्या। क्रिकेट आहे, कधी काही होऊ शकतं। गोलंदाजाचं नाव अल्पेश, अल्पेश आहे ना, ओके। यावेळी देखील अकुड पद्धतीचा चेंडू होता, दिशा दर्शवली आहे। त्या ठिकाणी आपण पाहिलं तर डिपीट विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण आहे। सिंगल आल्यानंतर केवळ एकच, दुसरी कुठलीही धाव नसेल। 5 चेंडू मध्ये 32 धावांची गरज। औपचारिकता जरी आपल्याला वाटत असेल तरी लक्षात ठेवा, क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही कधीच सांगू शकत नाही काय होईल। बरोबर उस्मान भाई, इथे आपण पाहिलं तर पहा प्रश्न विचारला फलंदाजाला उत्तर देण्यासाठी, फलंदाज त्या ठिकाणी स्ट्रगल करतात। चेंडू डॉट, शेवटचे 4 चेंडू 33 धावांची गरज। आणि इथे आपण पाहिलं जो जिंकेल तो सरळ सरळ सुपर 8 मध्ये दाखल होईल, परंतु इथे फलंदाज देखील आहेत आत्ता मैदानाच्या आतमध्ये दाखल। चेंडू वन बाउन्स एक टप्पा घेऊन सीमारेषेच्या पलीकडे होते फरार, धावा मिळतात 4, चौकार। शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत, कारण कुठेतरी आपण पाहिलं तर चित्र इथे स्पष्ट आहे। रिवर्सचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न, अजिबात संपर्क नाही चेंडू विकेट किपरच्या हातात, चेंडू डॉट। शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील, औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये नक्की म्हणावं लागेल, कारण जवळपास 30 पेक्षा जास्त जर का धावा लागत असतील तर एखादा चेंडू गोलंदाजाचा खरा पडू शकतो, परंतु सर्व नाही। इथे देखील आता हा चेंडू देखील पहा थोडासा गती परिवर्तनाचा होता। शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि चित्र 99% तर इथे स्पष्ट आहे, केवळ एका धावेची गरज आहे, सॉरी एका चेंडूची टाकण्याची गरज आहे। हॅलो, आणि इथे शेवटचा चेंडू देखील डॉट आहे। तर सामना इथे संपलाय, विजय संघाचं अभिनंदन। जो संघ आपण पाहिला इथे या ठिकाणी ट्रॅव्हल वर्ल्ड या संघाने सुपर 8 मध्ये धडक दिलेली आहे, आणि ही मॅच या मॅचमध्ये तडाखेबाद अशी फलंदाजी करणारे दशरथ गवळी हे या सामन्याचे सामनावीर झालेले आहेत। त्यांना विनंती आपण या ठिकाणी मंचावरती यायचे। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दशरथ गवळी यांना विनंती की या ठिकाणी आपण मंचावरती यायचे। चला दशरथ गवळी या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सामनावीर या ठिकाणी आपण ठरलेले आहात। आयोजक असलमबाई खान यांना विनंती की आपण या ठिकाणी मंचावरती यायचंय। हॅलो हॅलो, दोन्ही टीम्स अगदी लाईन अप मध्ये मैदानाच्या आतमध्ये एकमेकांना हस्तांदोलन करतील, कारण आपल्या स्पर्धेचा नियम आहे